हेलो फ्रेंड्स, मी अंजली. वेलकम टू माय चैनल अंजली व्लॉग्स. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक पंजाबी छान अशी चमचमीत डिश, जी म्हणजे मसाला राजमा. हा एक भातासोबत खाण्यासाठीचा एक उत्तम ऑप्शन आहे आणि अगदी झटपट होणारी आणि एक हेल्दी डिश आहे. चला तर मग पाहूयात मसाला राजमा कसा बनवायचा. मसाला राजमा बनवण्यासाठी मी हा राजमा रात्रभर भिजत ठेवलेला होता पाण्यामध्ये आणि आता कुकरला घेऊन एक मीठ आणि हळद टाकून ह्याच्या मी दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. हा राजमा मी कुकरला शिजवून घेतलेला आहे. तेल इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत, तेजपत्ता, शहाजिरा, एक दालचिनीचा तुकडा, दोन तीन लवंग, दोन तीन काळी मिरी आणि चार आपली विलायची, कढीपत्ता घेतलेला आहे. इथे मी लसूण तीन ते चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा, लाल तिखट, मीठ, जिरे आणि मोहरी घेतलेली इथे मी. हा आपला मार्केटेड मसाला आहे पॅकेटमधला आणि हा मी घरी खडे मसाले भाजून बनवून घेतलेला आहे मसाला घरचा. चला तर मग आपण सुरू करूयात मसाला राजमा बनवण्यासाठी. इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये आपली कढई गरम झाली आहे, आता तेल टाकून घेते. तेल आपलं इथे छान असं गरम झालेलं आहे. यामध्ये मी प्रथम खडे मसाले टाकून घेते. एक दालचिनीचा तुकडा मी बारीक करून टाकते यामध्ये. दोन तीन लवंग आणि दोन तीन काळी मिरी, दोन तेजपत्ते मी बारीक करून घेतलेले आहेत. तीन चार मी विलायची टाकून घेतलेले आहेत. यामध्ये मी आता आपला शहाजिरा टाकून घेते थोडासा. थोडेसे आपले साधे जिरे, थोडीशी मोहरी. गॅस आपल्याला इथे एकदम कमी ठेवायचा आहे, लो फ्लेम वरती. पहिले भात छान भाजून घ्यायचे. मी जो लसूण बारीक करून घेतलेला आहे ते टाकून घेते यामध्ये. तीन चार कढीपत्त्याची पानं, यामध्ये आता मी जो बारीक कांदा शिरून घेतलेला आहे तो ऍड करून घेते. मी यामध्ये थोडस मीठ ऍड करून घेते जेणेकरून कांदा आपला लवकर मऊ बनेल. यामध्ये जो आपण बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो मी आता ऍड करून घेते. एक दोन मिनिट हे मी झाकण ठेवून छान असं शिजवून घेते टोमॅटो आणि कांदा.
आपले टोमॅटो इथे, टोमॅटो आणि कांदा छान असा मऊ पडलेला आहे। त्यामध्ये मी आता आपले कोरडे मसाले ऐड करून घेतले। प्रथम मी यामध्ये लाल तिखट ऐड करून घेतले, छोटे 2 चम्मच। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर जो घरी बनवलेला गरम मसाला आहे खडे मसाल्यापासूनचा तो मी 1 चम्मच ऐड करते यामध्ये। हा किचन किंग मसाला 2 चम्मच मी ऐड करून घेते। आणि हे छान असे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले। आपला मसाला तयार झालाय का आता आपण पाहूया। 2 मिनिट झालेले आहे। तुम्ही पाहू शकता मसाला छान असं तेल सोडत आहे। आता मी यामध्ये जो आपला राजमा शिजवून घेतलेला आहे आपण तो यामध्ये ऍड करून घेते। हे 5 ते 6 मिनिट आपल्याला छान असं शिजवून घ्यायचंय। राजमा गॅस मीडियम फ्लेम वरती ठेवून झाकण ठेवून मी 6 ते 7 मिनिट छान असं शिजवून घेते। 5 ते 7 मिनिट झालेले आहेत। पाहूयात आपले राजमा कसं झालेले शिजले का। ऑलरेडी हा आपण शिजवून घेतलेला होता त्यामुळे फक्त मसाल्यामध्ये शिजवून घेण्यासाठी आपण 1-5 मिनिट शिजवून घेतोय। जास्त वेळ शिजवायची गरज नाही आपल्याला। इथे आपली मसाला राजमा ची डिश तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता छान असा लाल कलर आलेला आहे ना। मी आता थोडीशी कोथिंबीर ऍड करून घेते बारीक चिरलेली। गॅस मी बंद करून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता राजमाची मसाला राजमा जो आपण बनवतोय तो छान असा रेडी झालेला इथे आपली मसाला राजमाची डिश रेडी झालेली आहे। तुम्ही पाहू शकता आजची डिश तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट द्वारे नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास
चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात अशाच एका चमचमीत आणि नव्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.